सेवालाल महाराजांच्या 285व्या जयंतीच्या निमित्ताने आमच्या लोकमान्य नगर, वर्तक नगर, शिवाई नगर ह्या सगळ्या परिसरातील जनतेने आणि प्रामुख्याने बंजारा समाजाच्या आमच्या कार्यकर्त्यांनी हा जयंतीचा उत्सव ह्या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आमचे अतिशय जवळचे सहकारी आणि अखिल भारतीय बंजारा समाजाचे अध्यक्ष श्री शंकर पवार यांच्या माध्यमातून दरवेळेस हा जो समाजाचा मेळावा साकार केला जातो, आमचे अतिशय जवळचे सहकारी अनिल राठोड यांचं नेहमीच आमंत्रण असतो। आणि हा समाज हा आमचा समाज आहे, आपल्या जवळचा समाज आहे, एकदम मेहनत करणारा हा समाज आहे। आणि ह्या समाजासाठी प्राधान्य देण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। ह्या समाजाच्या प्रत्येक कार्याला शुभेच्छा देतो। शंकर पवार यांनी सांगितल्यानुसार 3 एकर जागा ही बंजारा भवनासाठी नवी मुंबईला दिलेली आहे। ठाण्यामध्ये सुद्धा एक बंजारा समाजाचा हॉल असावा अशी त्यांची इच्छा आहे। त्या मागणीसाठी सुद्धा ते पाठपुरावा करतील। प्रताप सरनाईक त्यांच्याबरोबर राहतील आणि असे उपक्रम कार्यक्रम त्यांनी सादोदित ह्या परिसरामध्ये करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो। जय सेवालाल। संत श्री सेवालाल महाराजाचा 285व्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते। आणि आज मला वाटते की ठाण्याच्या ह्या उन्नती मैदानामध्ये नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे भव्य रूपात त्यांची ती जयंती आणि एक सामाजिक कार्यक्रम केला जातो। महिलांचं हळदी कुंकू असलं किंवा त्यांची जी परंपरा आहे ती राबवली जाते, त्यांचं पारंपरिक नृत्य आहे, त्यांची जी भोग प्रथा आहे ही सगळी, आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन मला वाटते की ऑल इंडियाचे प्रेसिडेंट माननीय पवार साहेब ह्यांच्या माध्यमातून होत असतं। आणि ते मला वाटते की बंजारा समाजाच्या मागे नेहमीच असतात। आता सरनाईक साहेबांनी सांगितलं की माणसांकडे खूप काही असतं पण माझ्या समाजासाठी मला काहीतरी करायला पाहिजे, आणि हे ते मनापासनं करतात। फक्त मनापासनं करून चालत नाही तर मन, तन, मन आणि धन सगळं त्याच्यामध्ये लागतात। आणि मला वाटते पवार साहेबांचं मन खूप मोठं आहे आणि म्हणून ते तनाने आणि धनाने खूप छान ह्या समाजाची सेवा करतात। आणि पूर्ण त्यांचा बंजारा समाज, मला वाटते कोरोनामध्ये पण त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात सगळ्यांसाठी कामं केलेली होती आणि म्हणून मला वाटते की ह्या लोकांचं प्रेम त्यांच्यामागे आहेत, म्हणून ते आज फिट अँड फाईन आहेत। तर त्यांना पण मी धन्यवाद करतो, कारण का आमचा जे साहेब आहे, म्हणजे आम्ही साहेब नाही, माझे घर जसं आहे, घर कुटुंब कसा असतो असा आहे माझ्या घरचा। मग प्रताप सरनाईक साहेबांना धन्यवाद बोलीन, कारण की एवढे जे मुद्दे बोलले आणि दुसरा आमच्या हॉलच्याबद्दल पण बोलले। आणि मुख्यमंत्री साहेबांना पण मी धन्यवाद बोलेन, कारण की आम्ही जे कार्यक्रम केला होता, मुख्यमंत्रीचा सत्कार कार्यक्रम केला होता, 130,000 लोक काहीतरी आले होते, लाखो लोक होते त्या कार्यक्रमला। तर त्यांनी मी मागितलं होतं की बाबा मला 3 एकर जमीन या 2 एकर जे काही जमीन आम्हाला द्या
त्या जमिनीला का आम्हाला बंजारा भवन पाहिजे, तर साहेबांनी आमची मागणी पूर्ण केली बंजारा समाजाची आणि ती जमीन दिली. फार सुंदर जागा न्यू मुंबईला दिलेली आहे, त्यांचा पण मी धन्यवाद बोलतो आणि आभारी बोलतो. आणि दुसरी बात, आमचे समाज गोरगरीब समाज आहे, कष्ट करणार समाज. मी बोलतो तुम्हाला 2.5 लाख लोक बंजारा समाज येत आहे इथे आमच्या इथे ठाणे जिल्ह्यामध्ये 2.5 लाख लोक आहे मुंबईमध्ये. तर मी हा समाजाचा ऋणी आहे, कारण की समाज गोरगरीब आहे, त्यांचे मागे मी नेहमी असतो. का असतो की मी पण त्या गरिबीमधून आलेला आहे, शून्यापासून आलेला आहे, शून्यापासून शून्य. म्हणून मी कुठले माझ्या हाताने जे काही होतो शेकारी होतो एवढा मी करतो आणि करत राहीन, तेवपर्यंत माझा जीव राहीन तेवपर्यंत करत नाही. मला अपेक्षा कुठलाही नाही, मी नेता पुढारी कुठलाही नाही. नेता पुढारी आता आमचे भाऊ आहे, माझी दिदी आहे, ते आमच्या रॅलेबर झालं. आम्हाला एवढं खुशी आहे की आमच्या घरचे लोक आहे, तर मला मी झालो असं समजतो मी. आणि मग आमचं काम कुठलंही असतं ते मी सांगतो, ताईला सांगतो, दादाला सांगतो, प्रसाद साहेबांना सांगतो, ते काम पूर्ण करतात, आमचे मागे पूर्ण होतात. त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद बोलतो. जय शेवालाल, जय शेवालाल. बंजारा समाजाच्या संत शेवालाल महाराज यांची 285वी जयंती आम्ही इथं मोठ्या उत्सवाने साजरी केली. इथं प्रमुख पाहुणे म्हणून आमचे आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे आदरणीय शंकर पवार साहेब इथं आले आणि त्यांच्या हस्ते होम हवन केलं. आणि आमचे लाडके आमदार कार्यसम्राट प्रतापजी सरनाईक साहेब आले आणि इथं आम्हाला आश्वासन देऊन गेलं की आपल्याला महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असे माणूस लाभलेले की आपण जो मागतो आहे ते आपल्याला देतो आहे. आणि बंजारा समाजवर तुमचं अतिशय खूप मोठा प्रेम आहे आणि आम्हाला बंजारा समाज बांधण्यासाठी 3 एकर जागा नवी मुंबईमध्ये मिळाली आहे आणि त्या आता आम्ही बंजारा समाजाचा बंजारा भवन उभा करणार आहे. त्याच्यासाठी आदरणीय प्रताप सरनाईक साहेबांनी एक बोलून गेले की जिथं काय कमी पडलं तिथं मी तुम्हाला सहकार्य करेन. आणि आमचे शंकर पवार साहेब हे पण तुम्हाला मदत करतील आणि मोठा बंजारा भवन येणाऱ्या काळामध्ये उभं राहणार. बस या कार्यक्रममध्ये आज कार्यक्रम आमचा खूप मोठा उत्सवाने झाला. बरेचसे बंजारा बांधव आमचे माता भगिनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित होत्या. मी त्यांचा सगळ्यांचा धन्यवाद करतो. असंच तुम्ही प्रोग्राममध्ये येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच तुमची हीच इच्छा. आणि संत शेवालाल महाराजाच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि जय शेवालाल, जय शेवालाल बोलतो. जय शेवालाल.